अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। स्थायी समिति की बैठक से शिवसेना नगर सेवकों का वॉकआउट, प्रस्ताव पास करने में सभापति पर पक्षपात का आरोप। शुक्रवार को संपन्न हुई स्थायी समिति की बैठक में सभापति नवीन गौते ने आनंद फानन में 3 मिनट के भीतर करोड़ों का प्रस्ताव पास किया और वहीं शिवसेना नगर सेवकों के प्रस्ताव को दरकिनार कर दिया, जिसको लेकर सभापति नवीन गौते और नगर सेवक रंगनाथ औटी के बीच जमकर बहस हुई, जिससे नाराज शिवसेना नगर सेवकों ने बैठक से वॉकआउट कर लिया। सभापति नवीन गौते ने इस पर क्या कहा, सुनिए। एकूण आज पटलावरती 8 विषय होते। 8 विषय पैकी पहला विषय होता नई मुंबईतील अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना फायर सूट खरेदी करणे। या विषयाला मी पटलावर घेतल्यानंतर त्याला मंजुरी दिली आणि तो आमच्या पक्षाच्या माध्यम संख्याबळाने आम्ही मंजूर केला। दुसरा विषय होता तुर्बा विभागातील कार्यक्षेत्रातील सेक्टर 20 कंडोनियम अंतर्गत मलनिसारण वाहिन्या टाकणे, त्याला देखील मी मंजुरी दिलेली आहे आणि तोही मंजूर केला। विषय क्रमांक 3 नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, ही नवीन मुख्यालय CBD बेलापूर या ठिकाणी इमारतीचे वार्षिक दैनंदिन देखभाल दुरुस्ती या इमारतीचं, ह्याला देखील मंजुरी दिली। त्याच्यानंतर विषय क्रमांक 4 होता नवी मुंबई महानगरपालिका बेलापूर क्षेत्रातील मल उच्चाटन केंद्र व मल निसारण व्यवस्था परिचलन देखभाल दुरुस्ती, ह्याला देखील मंजुरी दिली। विषय क्रमांक 5 नवी मुंबई महानगरपालिका घनसोली विभागातील मल उच्चाटन केंद्र व मल निसारण व्यवस्था परिचलन व देखभाल दुरुस्ती, ह्याला देखील मंजुरी दिली। विषय क्रमांक 6 है जो संजय सोपान खटाळ जे डेप्युटी इंजिनियर है त्यांचा जो सस्पेंडचा होता तो मी स्थगित ठेवला आणि त्याच्यानंतर 1 आठवड्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळाकरिता बेंचेस खरेदी करणे हा देखील 1 आठवड्याकरता स्थगित ठेवला। तो यासाठी स्थगित ठेवला का आपण बेंच घेणार आहोत, ते बेंचचं आम्हाला सदस्यांना सॅम्पल बघायचं आहे का नक्की ते बेंच विद्यार्थ्यांना पहिली ते 10वीच्यापर्यंत मुलांना बसण्यासाठी कम्फर्टेबल आहेत की नसतं आपण मंजुरी द्यायचं असं नाही आहे। तर ते बेंचची क्वालिटी चांगली असली पाहिजे, कंपनी ज्युनियन आहे की नाही, ISO ब्रँड आहे की नाही, त्याच्यानंतर ते बेंच बसण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही, यदा कदाचित ते बेंच घेतल्यानंतर कोणाही मुलांना पडल्यानंतर इजा होऊ नये अशा पद्धतीचे ते बेंचचं सॅम्पल बघितल्यानंतर त्याला आम्ही मंजुरी 1 आठवड्यात देणार आहे। त्याच्यात विषय क्रमांक 8 कोपरखाना विभागातील प्रभाग क्रमांक 50 बोनकोडे गाव येथे पदपच्ची सुधारणा करणे, ह्याला देखील मंजुरी दिली आहे। ही मंजुरी आमच्या पक्षाच्या एकूण संख्याबळाच्या अनुसार आम्ही मंजुरी दिली। हे बघा, हे नवी मुंबईच्या विकासाची काम आहेत, त्यांना काय गोंधळ घालायचा त्यांच्या पद्धतीने त्यांना घालू द्या, आम्ही त्यांच्या त्याला सहमत नाही आहे। ही कामं आहेत ही आमची वैयक्तिक नाही आहे, ही जनतेची कामं आहेत आणि जनतेची कामं करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे। हे प्रशासनाने आणलेले ठराव आहेत, त्याला संख्याबळानुसार आमच्या पक्षाच्या भाजपच्या त्याचप्रमाणे आमची काँग्रेसची एक पूनम पाटील ह्या मॅडम यांच्या देखील एकूण आमच्या पक्षाच्या संख्याबळानुसार आम्ही त्यांना मंजूर केलेले आहेत आणि हे जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, त्याला गोंधळ घालण्यासारखं काय आहे आणि गोंधळ घालून ते काय साध्य करावं। तर मी तर एजेंडा वाचलाच नव्हता, मी पहिला सर्व सदस्यांचं सर्वांचं स्वागत केलं पण एजेंडाला सुरुवात झाल्यानंतर पटलावरती विषय संपल्यानंतर त्यांना जे काय बोलायचं होतं ते संपल्यानंतर ते बोलू शकले असते, पण त्यांना जर सुरुवातीलाच गोंधळ घालायचा होता आणि ते काय एजेंडा न वाचता तर त्याला काय करू शकत नाही मी। आणि ते तर या पद्धतीने ते राष्ट्रगीताच्या वेळी पण मुद्दत घालत होते, तर आपल्या महिला अधिकारी आहेत जे सचिव मॅडम आहे त्यांच्या हातातनं एजेंडा घेत होते, त्यांना हे करत, इट इज नॉट फेअर। म्हणजे एका महिलाबरोबर अशी जी वर्तणूक आहे ही पण योग्य नव्हती, त्यांनी सुरुवातच चुकीची केली ना। मी एजेंडा वाचलाच नाही, मी काही म्हणण्याच्या अगोदरच गोंधळ घालायला सुरुवात केली। माझं एवढंच त्यांना म्हणणं होतं का पटलावरचे पहिला विषय होऊन जाऊ द्या, तुमचं काय म्हणणं आहे ते आपण बोललो असतो, आजपर्यंत व्यवस्थित तसंच बोलत होतो, पण त्यांनी सुरुवातच केली गोंधळ घालण्यासाठी। आता हे प्रश्न माझ्या प्रभागातले तर एक पण नाही आहेत आणि हे जर प्रश्न नवी मुंबईच्या जनतेचे प्रश्न आहेत विविध प्रभागातले आहेत, मग ते जर आम्ही लावू शकतो तर मग ते कशाला नसते लावले। वही शिवसेना के नगरसेवक रंगनाथ औटीने सभापती नवीन गौते पर प्रस्ताव पास न कर जनता का विकास रोखने का आरोप लगाया है। आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची या ठिकाणी ठरल्याप्रमाणे सभा होती। आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रथम माननीय आयुक्त साहेब आणि प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानतो। आभार मानण्याचं कारण म्हणजे नवी मुंबईमध्ये 6000च्या वरती कंत्राटी कामगार काम करतात आणि त्या कामगारांचा गेली अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून त्यांच्या इरेसमधला म्हणजे पगार आणि त्याच्यामधली असलेली वाढ याचा जो फरक होता
तो मिळावासाठी त्यांनी त्या ठिकाणी गेली अनेक दिवशी मागणी केली होती। त्यानुसार महानगरपालिकेच्या महासभेमध्ये महामालेच्या बजेटमध्ये त्याची तरतूद केल्यानंतर प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांचे असलेले सर्व त्यांची असलेली कमिटी किंवा त्यांच्या असलेल्या संघटना आणि आमचे नेते उपनेते नाटासाहेब यांच्या माध्यमातून गेली अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाचे आयुक्त साहेबांनी गेली 2 तारखेला 2 जानेवारीला सदर विभाग प्रत्येक विभागाचे प्रस्ताव या ठिकाणी फरकाचे म्हणजे जवळजवळ 70 कोटी ती रक्कम आपल्याला द्यायची आहे त्या कर्मचाऱ्यांना, त्यामध्ये सफाई कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी आहेत, तो प्रस्ताव या ठिकाणी प्रशासनाने सचिव मॅडमला पाठवल्यानंतर तो आज प्रस्ताव या ठिकाणी यायला गरजेचं होतं। कारण आपण पाहताय तर स्वच्छ सर्वेक्षण या ठिकाणी चालू आहे, अशा वेळेस कर्मचाऱ्यांना जर अन्याय केला तर त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता टाळू शकत नाही। अशा वेळेस जे सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांनी जाणीवपूर्वक हा ठराव या ठिकाणी घेतला नाही आणि त्यांनी असलेल्या कर्मचाऱ्यांना अन्याय करण्याचा प्रयत्न केला हे आम्हाला सहन झालं नाही। कारण आमची शिवसेना पक्ष प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांच्या मागे असतो आणि ते आमचं काम आहे। आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगतो का हा प्रस्ताव न घेण्याच्या कारणामागे फक्त या ठिकाणी जे त्यांचे नेते आहेत याचे सत्ताधाऱ्यांचे त्यांना या ठिकाणी मुजरा करावा अशी जी अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांनी, त्यासाठी तो त्या ठिकाणी तो ठराव ठरवला आहे। आणि दुसरे जर ठराव येतात ठेकेदारांचे जर ठराव येतात त्यांची मलई त्या ठिकाणी मिळते, नाहीतर कुठेही मलई त्यांना भेटणार नाही। म्हणून या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अन्याय करायचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आज केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध केला आहे। आणि येणाऱ्या पुढच्या 8 दिवसांमध्ये जर या ठिकाणी स्थायी समितीमध्ये यांनी जर तो ठराव आणला नाही तर सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सत्ताधारी जे असतील सभापती असतील महापौर असतील त्यांच्या सर्वांना या ठिकाणी घेराव घालून त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी महानगरपालिकेत पाऊल पण ठेवून देणार नाही। आणि वेळ पडली तर प्रशासनाकडून तो प्रस्ताव आमच्या असलेल्या नगरविकास खात्याकडून त्या ठिकाणी आयुक्ताच्या मार्फातून माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून त्या ठिकाणी तो प्रस्ताव पास करून पुढच्या हप्त्यामध्ये यांना न्याय द्यायचं काम आम्ही शिवसेना पक्ष करील असे आपल्याला या ठिकाणी सांगतो। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।